नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळ्यांनी? मस्त. तर आज आहे आमच्या घरी पितृपक्षाचा कार्यक्रम, तर त्यासाठी माझी तयारी चाललेली, म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. तर चला मी काय काय तयार केली तुम्हाला दाखवते आज. बघा, मी मेथीची म्हणजे मेथी नेसून घेतलेली आहे. चार काकड्या त्या चिरायच्यात, पण त्या नंतर ना त्या तळायच्या ना, त्याच्यामुळे मग त्या उच्छर तळा हे करायच्यात, कापायच्यात. इथं भेंडी कट करून घेतलेली आहे. काशी भोपळा म्हणतात तो घेतलेला आहे. पुन्हा इथं कडू कारलं आहे. आणि इथं आहे ते गवार नेसून घेतलेली. सगळं काही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इथं काढलेलं आहे ते आमटीचं वाटण काढलेलं आहे सगळं. त्यातून वाटून घ्यायचं आहे. कांदा भाजतो आहे चुलीमध्ये. तिकडे बघा, भात ठेवलेला आहे चुलीवरती शिजत. आणि ते डाळ कुकरमधली काढून आता नितळत ठेवलेली आहे पुरण परतण्यासाठी. त्याचबरोबर तिकडे आहे ती माझी गुळवणी तयार करून ठेवलेली आहे, ती पण रेडी झालेली आहे. आणि आता दुधाची बादली आणून ठेवली अण्णांनी. तर बघा, आणि इथं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ, जे की गोड भजी करायची असते त्याच्यासाठी बनवलेलं आहे. इथे आहे आळूवडी करायसाठी. आळूवडी करायला आता सध्या माझ्याकडे टाईम नाही, त्याच्यामुळं मी डायरेक्ट भजीसारखी कट केलेली आहे. भजी तयार करायसाठी आळूच्या वडीची म्हणजे आळूच्या पानांची भजी करणार आहे. इथे आहे ती कांदा भजी. आणि असं प्रकारे मी तयारी केलेली आहे. अजून मला गव्हाचं पीठ तयार करायचं आहे, म्हणजे मळायचं आहे. पोळ्या करायसाठी गव्हाचं पीठ मळायचं आहे. तर अशी मी पितृपक्षासाठी तयारी केलेली आहे. आणि त्या जस्ट अण्णा चहा पिऊन गेले, त्याच्यामुळं कपी ते राहिलेलं आहे. माझी संपूर्ण तयारी करून झाली होती. राहिलं होतं ते म्हणजे फक्त गव्हाचं पीठ मळायचं पोळ्या करण्यासाठी. तर ते मी आता मळून घेत होते. आणि पोळ्याचं पीठ मळून झाल्याच्या नंतर ना मग मी ते लगेच झाकून ठेवलं मुरण्यासाठी. कारण की जर गव्हाचं पीठ चांगलं मुरलं तर पोळ्या पण चांगल्या होतात. तर गव्हाचं पीठ मुरेपर्यंत मग मी इकडे ज्या आपण भाज्या वगैरे काढल्या होत्या, कुरडे पापड होतं ते तळून घेत होते. तर स्वरासुद्धा उठला होता. स्वरालासुद्धा उठल्या भूक लागते, तर त्याला मी दूध बिस्किट दिलं होतं खायला. तर कारण की त्यांनी तेच माहितलं होतं, दरवेळेस झोपेतून उठला की तो ज्या गोष्टी मागतो त्या त्याला करून द्याव्या लागतात. आणि ते स्वराचे बाबा विचारत होते तो काय करतो. तो त्याच्या बाबांना सांगत होता की मी कुरडे खातोय म्हणून, मला कुरडे खायची आहे म्हणून त्यांना तो कुरडे दाखवत होता. तर इथे मी कुरड्या तळून काढल्या आणि त्याला खाण्यासाठी एक वेगळी काढून ठेवली. आणि मग नंतर राहिलेलं जे काही भजी वगैरे होती तर मग मी लगेच ती तळायला घेतली. काय चाललंय तुझं? खाऊ खायच्या. तर इथं भजी तळत होती. तर रात्री झोपण्या अगोदर सासूबाईंनी सांगितलं होतं की सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्याला पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे. तर पोळ्यांचा स्वयंपाक हा पितर आहेत आमच्या घरी. तर हे तर याचा नैवेद्य माझ्या सासूबाईंच्या आजच सासऱ्यांना नैवेद्य ठेवायचा होता. म्हणजे माझे पण जे सासरे असतील तर त्यांच्यासाठी. तर इथं सासूबाईंची गुलछडीची फुलं वगैरे तोडून झालेली होती आणि मला मदत करू लागायला आल्या होत्या. आणि माझं चाललं होतं ते डाळीतून जे येळवणी काढलेलं होतं, तर त्याची आमटी करायची. शक्यतो सगळेजण येळवणीचीच आमटी करतात. तर आई म्हटल्या की राहिलेलं जे आहे तळायचं काम किंवा शिजवायच्या भाज्या वगैरे होत्या तर ते मी करते आणि तू बाकीचं करून घे. तर मग इथं मी आमटी वगैरे टाकून घेतली. आणि स्वराजला भजी कमी तिखट असल्यामुळे खूप आवडली होती. तर त्याला तो यायचा, तो त्याला आवडतो, तो घेऊन जात होता. शक्यतो नैवेद्य दाखवण्या अगोदर कोणतेही भाजी किंवा कोणतंही म्हणजे पदार्थ खाल्ला जात नाही. पण लहान मुलं ही देवाचीच असतात, त्याच्यामुळे मग त्यांना ते रुजू असतं. तर मग ते झालं. आईनी इकडे एका गॅसवरती भाजी सुद्धा टाकली होती आणि दुसऱ्या गॅसवरती पुरण परतण्यासाठी टाकलं होतं. तर आईना गूळ हवा होता, तर मी शक्यतो इतर वेळी गूळ कापूनच देत असते. पण ह्यावेळेस खूप घाई होती आम्हा दोघींनासुद्धा, कारण की 11 आतमध्ये स्वयंपाक रुकायचा होता. त्याच्यामुळे मग तो गूळ मी जसा कॅरेबॅगमध्ये होता तसाच घेतला आणि फुकणीने कट केला. आणि मी माझा चहा वगैरे प्यायचं, म्हणजे मी रोज दूधच पित असते तर माझं प्यायचं राहिलं होतं. सकाळी झोपतून उठल्यापासून मी काही खाल्लं नव्हतं, फक्त पाणी पिले होते. आणि मला अचानक भूक लागली होती आणि त्याचबरोबर चहासुद्धा आईंनी केला होता. तर थोडंसं चहा आणि दूध मग मी ओतून घेतलं. गरम असल्यामुळे मी तो खाली गार झाला की प्यायचे पुन्हा ठेवायचे. तर इथे स्वराजसुद्धा गूळ आवडतो, तर तो गूळ घेऊन पुन्हा आला, निघून गेला घेऊन. तर माझी ते आमटीला फोडणी वगैरे देऊन झाली होती. पुरण परतून पोळ्या करायच्या. बाकी सगळी तयारी झालेली आहे. तळलेलं होतं तळायचं माझ्याकडून. काय करतात ते भेंडी चुलीवर जाता की ठेवायला? तुम्ही आता आमची टाकली बऱ्याच वेळ, म्हणजे सगळं काय वाटेल पहिले सगळी तयारी केली. आणि मग आता सगळ्याला फोडणी वगैरे द्यायची, तळून काढायचं सगळं केलं. आता मी आई येईपर्यंत, त्यामुळं
तर आता आमटी सुद्धा उकळून झालेली होती आणि थोडीशी म्हटलं कमी गॅस होती उकळते म्हणून मी ते गॅसवरती ठेवले कमी गॅस करून आणि पुरण परतायला चुलीवरती घेतलं कारण की चुलीवरती किती काय म्हटलं ते सगळं ज्या भाज्या आहेत किंवा कोणती गोष्ट ते चवदारच होते त्याच्यामुळे आम्ही जास्त करून स्वयंपाकसुद्धा चुलीवरच करतो तर माझं चाललं होतं चुलीवरती पुरण परतायचं आणि आईंचं चाललं होतं गॅसवरती भाज्या वगैरे शिजवून घ्यायचं तर आमच्या दोघींच्या अशाच गप्पा चालत आम्ही दोघीजणी मिळून सगळा स्वयंपाक करत असतो तर आई म्हटलं मी काकडी चिरते तर आईनं म्हटलं मी चिरून घेते काकडी तुम्ही भाज्या वगैरे तुम्ही सगळ्या परतून घ्या तोपर्यंत जे हातावरची माझी कामं आहेत हाताखालची तेवढे मी पटपट करून घेते तर मग पीठ मुरलं होतं पीठ गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं पाट्यावर ते टेचावं लागतं किंवा ते जास्त करून ते याच्यामध्ये भांड्यामध्ये जरी आपटून घेतलं तरी सुद्धा ते चांगलं होतं एक जीव चांगलं मऊ होतं आणि आपल्या पोळ्यासुद्धा चांगल्या होतात आणि फुगतातसुद्धा तर मग मी ते गव्हाचं पीठ जे होतं ते मी आपटून घेत होते चांगलं त्याची मालिश करून घेत होते थोडंसं तेल लावून ते जर असं 4-5 वेळा जर आपटून घेतलं किंवा ते चांगलं मळून घेतलं तर छान होतं तर आईंचं चाललं होतं बाकीच्या भाज्या परतायचं काम तर भाज्या वगैरे परतायचं म्हणलं ते खूप वेळ जातो आणि ते नैवेद्यासाठी तर खूप महत्त्वाचं राहतं तर इथं माझं आता पीठ वगैरे मळून झालेलं होतं आणि तर इथं माझं गव्हाचं पीठ मळून झालं होतं आणि पोळ्या करायसाठी तर मी तयारी करून ठेवत होते पुरण परतायचं राहिलं होतं थोडंसं त्याच्यामुळे मग मी पुन्हा गव्हाच्या पिठावरती थोडंसं झाकण ठेवून काकड्याचे चिरायचे राहिले होते ते चिरून घेत होते आईंनी जो काशी पापडा होता तो शेवटची भाजी परतायची होती तर मी ती त्यांनी टाकून दिली शिजायला आणि त्या बाहेर गेल्या आणि इकडं माझं दोन्ही कामं चालू होती काकडी शिरायचं सुद्धा काम चाललं होतं आणि पुरणसुद्धा परतायचं काम चाललेलं आहे तर इकडे बघा आपण इकडं आहे ते गुळवणी ठेवलेली आणि कॅरी बॅग्समध्ये हे कुरडई पापड तळलेले आहेत ते ठेवलेले आहेत इथं भजी वगैरे आहेत इथं काय आहे इकडे चालली तर आता आमटी उकळत ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आहे तो काशी भोपळा शिजत टाकलेला आहे अजून आपल्या पोळ्या करायच्या चाललेल्या आहेत तर अजून करायच्या तर इथं पुरण परतवले आता हे मी वाटून घेते आणि पोळ्याला आटून घेते पुरण आता मी परतायला घेतलं होतं तर इथं मी पुरणाची चाळणी घेऊन त्याच्यामध्ये पुरण बारीक होते इतर वेळेस सासूबाई पाट्यावरती पुरण बारीक करत असतात पण यावेळेस खूप उशीर झाला होता त्याच्यामुळं मग मी ते पुरण चाळणीनेच बारीक करून घेतलं तर इथं माझं पुरण बारीक करून झालेलं होतं आणि मग मी लगेचच पोळ्या करायला घेतल्या कारण की जो जे जेवण करायला येतात पितराच्या वेळेस जो माणूस नेमलेला आहे ते येतात तर त्यांना 9 वाजता जेवण हवं असतं पण आमच्याकडून खूप उशीर झाला होता कारण उठायलासुद्धा उशीर झाला होता तर आता जवळजवळ 10-10:30 वाजत आल्या होत्या त्याच्यामुळं मग जितकं पटपट होईल तितकं मी पटपट पोळ्या करून घेतल्या आणि लगेच नैवेद्याचं ताटसुद्धा भरून घेतलं आणि नैवेद्यसुद्धा दाखवला मग बाबांनी तर इथे आता तेसुद्धा जेवण करायला बसले होते स्वराज वगैरे बघा